वेलकम बैक माय यूट्यूब चैनल अल्टीमेट कोचिंग क्लासेस। आज का जो अपना टॉपिक है, हा टॉपिक म्हणजे एक छोटस डेरिवेशन है, जे डेरिवेशन पेपर मध्ये 2 मार्कासाठी मोस्टली विचारला जाते। या डेरिवेशन मध्ये आपल्याला अल्फा आणि बीटा, अल्फा एंड बीटा, अल्फा म्हणजे होते करंट गेन आणि बीटा म्हणजे होते वोल्टेज गेन। अल्फा म्हणजे करंट गेन आणि बीटा म्हणजे वोल्टेज गेन। फर्स्ट वन आपल्याला अल्फाची डेफिनेशन आणि बीटाची डेफिनेशन लिहायची आहे। अल्फा आणि बीटाची डेफिनेशन लिहिल्यानंतर आपल्याला अल्फा आणि बीटाचं रिलेशन डिराइव करायचं आहे। क्वेश्चन थोडं डबल ऐकून घ्या। क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक विचारलं जाईल, डिराइव द रिलेशनशिप बिटवीन अल्फा एंड बीटा, और व्हाट इज मीन बाय करंट गेन और वोल्टेज गेन। व्हाट इज मीन बाय करंट गेन एंड वोल्टेज गेन एंड डिराइव द इक्वेशन बिटवीन देम। तर पहिले आपण अल्फाची डेफिनेशन लिहू, मग बीटाची डेफिनेशन लिहू। अल्फा म्हणजेच करंट गेन आणि बीटा म्हणजेच व्होल्टेज गेन। तर आता डेफिनेशन मध्ये फर्स्ट वन, जेव्हा आपण आता हा टॉपिक घेऊ तर पहिले लिहू आपण आता अल्फाची डेफिनेशन। आता अल्फा म्हणजे काय होते लक्ष द्या। अल्फा म्हणजे होते आपला IC अपॉन IE, आणि बीटा म्हणजे होते आपला IC अपॉन IB। अल्फा म्हणजे IC अपॉन IE आणि बीटा म्हणजे IC अपॉन IB। तर अल्फाची डेफिनेशन काय म्हणा, इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट, एंड इट इज द रेशियो ऑफ बीटा इज डिफाइंड एज इट इज द रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट। अल्फाची डेफिनेशन, इट इज द रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट, आणि बीटाची डेफिनेशन, इट इज द रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट। दोन्ही डेफिनेशन मध्ये बघून घ्या, कॉमन काय आहे आपला कलेक्टर करंट, यावर थोडं लक्ष दे जा। अल्फा रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द इमिटर करंट, बीटा रेशियो ऑफ कलेक्टर करंट टू द बेस करंट, ही झाली डेफिनेशन। आता आपल्याला अल्फा आणि बीटाचं काय एक्सप्लेन करायचं आहे, रिलेशन। आता रिलेशन एक्सप्लेन करत असताना फर्स्ट वन थोडं लक्ष द्या, जेव्हा आपण एनपीएन ट्रान्झिस्टर आणि पीएनपी ट्रान्झिस्टर टीच केला तर या दोन्ही ट्रान्झिस्टर मध्ये एक गोष्ट कॉमन होती, लक्ष द्यायची। सपोज हा जर आपला एनपीएन ट्रान्झिस्टर असणार, एनपीएन ही सपोज आपली नाही का हा होता आपला इमिटर, हा होता आपला बेस आणि हा होता आपला कलेक्टर। तर पहिला कोणता करंट फ्लो होत होता, इमिटर करंट हा पहिले फ्लो होत होता, त्यानंतर कोणता करंट फ्लो होत होता आपला बेस करंट, आणि त्यानंतर कोणता फ्लो करंट होत होता कलेक्टर। म्हणजे पहिले कोणता इमिटर, नंतर बेस, नंतर कलेक्टर। हे बघा, इमिटर, बेस आणि हा कलेक्टर, म्हणजे इमिटर करंट हा किती मध्ये डिवाइड झाला, दोन करंट मध्ये। कोणत्या कोणत्या दोन करंट मध्ये, बेस करंट आणि कलेक्टर करंट। हा कन्सेप्ट समजला मी काय बोललो तर, इमिटर करंट हा दोन करंट मध्ये डिवाइड झाला, एक बेस करंट आणि एक कलेक्टर करंट। ओके, डबल आता इथे लक्ष द्याल, एका डायग्राम वरून मी तुम्हाला हे सांगितलं ना, इमिटर करंट हा दोन करंट मध्ये काय झाला, डिवाइड। आता डेरिवेशन एक्सप्लेन करत असताना थोडं लक्ष द्या, आता मला डेरिवेशन एक्सप्लेन करून दाखवायचं आहे तुम्हाला अल्फा आणि बीटा। सो वी नो दॅट, आय ई इक्वल टू काय येणार, आय बी प्लस आय सी। आता सांगितलं मी, इमिटर करंट हा या दोन करंटचं कॉम्बिनेशन असतो, कारण पहिले इमिटर करंट फ्लो होतो, मग बेस आणि मग कलेक्टर। आता आय बीला आपण आय बी प्लस आय सी लिहिलं, मला रिलेशन कोणाचं डिराइव करायचं आहे, अल्फा आणि बीटा। अल्फा आणि बीटा या दोन्हीही डेफिनेशन मध्ये कॉमन करंट कोणता होता, आपला कलेक्टर, बराबर। आता मी आय सी ना दोन्ही साइडला डिवाइड करतो, डिवाइड बाय आय सी म्हणजे कलेक्टर करंट बोथ साइड। आय सी ने जर डिवाइड केलं तर हा काय होणार, आय ई अपॉन आय सी,
हा होणार आपला आय बी अपॉन आय सी प्लस आय सी अपॉन आय सी तर किती होणार आपला वन. आय सी ने मी दोन्ही साईडला डिवाइड केलं बट आपल्या डेफिनेशन नुसार कलेक्टर करंट टू द इमिटर करंट म्हणजे कलेक्टर करंट टू द इमिटर करंट म्हणजे आपला काय होता अल्फा. बट आय सी अपॉन आय ई म्हणजे काय होता आपला अल्फा. आय सी अपॉन आय ई म्हणजे काय होता अल्फा आणि इथं काय आहे रेसिप्रोकल आहे त्याचा आय ई अपॉन काय आहे आय सी. असो पुन्हा आय बी अपॉन आय सी आहे बट अकॉर्डिंग टू डेफिनेशन आय सी अपॉन आय बी हा काय होता आपला बीटा. आय सी अपॉन आय ई म्हणजे अल्फा होता आणि आय सी अपॉन आय बी म्हणजे काय होता आपला बीटा. पुन्हा लक्ष द्या वी नो दॅट इमिटर करंटला दोन करंट मध्ये डिवाइड झालं. रिलेशन करायचं आहे मला एक्सप्लेन अल्फा आणि बीटाचं. अल्फा आणि बीटाची जेव्हा आपण डेफिनेशन टीच केली होती तर कलेक्टर करंट टू द इमिटर करंट आणि बीटा म्हणजे कलेक्टर करंट टू द बेस करंट दोघांमध्ये कॉमन कोणता करंट होता कलेक्टर. म्हणून मी कलेक्टर करंटनी दोन्ही साईडला काय केलं डिवाइड. तर इथं आय ई अपॉन आय सी आलं आणि इथं आय बी अपॉन आय सी. आय सी अपॉन आय सी किती येणार आहे आपला वन. नाउ आता थोडं केअरफुली लक्ष द्या आय सी अपॉन आय ई म्हणजे किती होते अल्फा बट इथं आय ई अपॉन आय सी आहे म्हणजे याचा रेसिप्रोकल करावा लागणार. आता याचा जर मी रेसिप्रोकल केला तर अल्फा अपॉन किती असतो वन तर याचा रेसिप्रोकलचा आन्सर काय येईल वन बाय अल्फा. हे कसं आलं थोडं केअरफुल लक्ष द्या आय ई अपॉन आय सी आणि इथं आय सी अपॉन आय ई. आय सी अपॉन आय ई किती असतो अल्फा तर आय ई अपॉन आय सी किती येईल आपला वन बाय अल्फा इक्वल टू आय सी अपॉन आय बी अकॉर्डिंग टू अवर डेफिनेशन किती येते बीटा. तर आय बी अपॉन आय सी किती येणार बेटा वन बाय बीटा प्लस किती हे आलं आपलं. आता याला क्रॉस मल्टिप्लाय करून आपण सॉल्व्ह करूया. क्रॉस मल्टिप्लाय करा वन इंटू वन पहिले वन बाय अल्फा ऍज इट इज वन इंटू वन वन प्लस बीटा इंटू वन बीटा अपॉन पण काय येणार बीटा. क्रॉस मल्टिप्लाय केला आन्सर फक्त मला कशाचं काढायचं आहे आपल्याला अल्फाचं. याला जर मी रेसिप्रोकल केलं तर याचा आपण रेसिप्रोकल होणार तर काय येणार बीटा अपॉन वन प्लस बीटा. हे आपलं कोणाचं रिलेशन झालं अल्फाचं. आता कोणाचं रिलेशन काढू आपण बीटा. आता बीटाचं रिलेशन काढत असताना आता अल्फाने मल्टिप्लाय करू आपण अल्फा इंटू वन अल्फा अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इक्वल टू वन इंटू बीटा बीटा. इथून काय कॉमन निघते अल्फा. अल्फा जर कॉमन निघला तर आपण इथं काय देऊ शकतो आता वन प्लस बीटा सॉरी बीटा बीटाची टर्म आपण एका साईडला करून घेऊ. इथं आपला अल्फा बीटा आहे आणि इथं बीटा आहे हा प्लस अल्फा बीटा तिकडे जाऊन काय होणार आपला मायनस. सो अल्फा इक्वल टू बीटा मायनस अल्फा बीटा अल्फा ऍज इट इज. इथून आपला काय कॉमन निघते आता बीटा. बीटा जर कॉमन निघाला तर इथं किती राहिला वन मायनस किती अल्फा. वन मायनस अल्फा इकडे जाऊन काय होणार डिव्हाइड. अल्फा अपॉन काय येणार वन मायनस अल्फा इक्वल टू किती बीटा म्हणजेच बीटा इक्वल टू अल्फा अपॉन वन मायनस अल्फा. पुन्हा एकदा लक्ष द्या अल्फाचं रिलेशन आलं आपलं पहिले इथपर्यंत याचा रेसिप्रोकल केला तर आता मल्टिप्लाय करू अल्फा इंटू वन अल्फा अल्फा इंटू बीटा अल्फा बीटा इक्वल टू किती बीटा. बीटाची टर्म त्या साईडला नेली मी अल्फा इक्वल टू काय होणार बीटा मायनस अल्फा बीटा. दोघांमधून काय कॉमन आला आपला बीटा. काय राहिला फक्त वन मायनस अल्फा. वन मायनस अल्फा इकडे जाऊन काय केलं आपण डिवाइड झालं बीटाचं रिलेशन. हे झालं अल्फाचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू बीटा. हे झालं बीटाचं रिलेशन विथ रिस्पेक्ट टू अल्फा. या व्हिडिओच्या लिंक मध्ये तुम्हाला हे डेरिवेशन भेटून जाणार. खूप इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे बुक मध्ये नोट डाऊन करा. आणखी तसे आपले या चॅप्टरच्या तर लगभग सगळेच टॉपिक झाले आहेत. काही फक्त थोडा थेरॉटिकल टॉपिक बाकी आहे तो मी सेंड करून देणार आणि मग आपण शक्यतो नेक्स्ट चॅप्टरला सुरुवात. थँक्यू.